मंडळी मूळव्याधीवर तुमच्या घरातला सगळ्यात जवळचा आणि बेस्ट हा उपाय आहे अनेक व्यक्तींनी याचा लाभ घेतलेला आहे हजारो लोकांना याचा फरक पडलेला आहे खूप सोपा आहे फक्त आपण व्यवस्थित जर व्हिडिओ पाहिला प्रमाण समजून घेतलं त्याचबरोबर मूळव्याध कशामुळे होतं हे समजून घेतलं काही पथ्य जर पाळली तर शंभर टक्के मूळव्यादाला तुम्हाला दवाखाना करण्याची गरज भासणार नाही नमस्कार मंडळी बघा मूळव्याध आपण जर बघितलं तर दहा व्यक्तीपैकी अगदी तीन ते चार व्यक्तींना मूळव्याधानं घासलेलं आहे अव मूळव्याध आहे तरी काय मूळव्याध म्हणजेच तुमच्या जीवनशैलीशी जडलेला आजार आहे हा काही आनुवंशिक आजार नाही तुमची जीवनशैली बदलली झोपेच्या वेळा बदलल्या खाण्याच्या वेळा बदलल्या मसालेदार तुम्ही खाल्लं या सगळ्या गोष्टीमुळे तुमची पचनशं खराब होते एक दिवस तुम्हाला शौचास जायला कडक तयार होते हळूहळू तुमच्या ज्या शौचाच्या गुदद्वाराच्या ज्या नसा आहेत त्या फुटतात तुटतात मग रक्ती मुळव्याद असेल आग होत असेल अशा अनेक प्रकारचे मूळव्यादाचे प्रकार आहेत या सगळ्यांवर अत्यंत परिणामकारक हा उपाय आहे यासाठी पहिला जो तुम्हाला लागणार आहे घटक ते आहे जिरं जिरं बघा आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे मसाल्याचा पदार्थ आहे परंतु अनेक खनिजांनी युक्त आहे पचनसंस्था चांगली करण्यासाठी याचा उपयोग आपण करतो जिरे आपल्याला दोन पद्धतीनं वापरायचं आहे एक अर्ध जिरं म्हणजे तीन चमचा जिरं मी भाजून घेतो आहे आणि तीन चमचा जिरं आपल्याला कच्चं घ्यायचं आहे बघा भाजलेल्या जिऱ्यामध्ये तुमच्या शरीरात जे काही तुम्ही खाता ते पचनसंस्था चांगली करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे जेव्हा पचनसंस्था तुमची चांगली होणार शौचास तुम्हाला व्यवस्थित होणार आहे कडक होणार नाही आणि मग हळूहळू तुम्हाला जे झालेलं मूळव्याध आहे ते पूर्ववत होऊन तुमचं व्याधी बरी होणार हो आहे मुळावर घाव घालणारा हा उपाय आहे मंडळी आणि म्हणूनच आपण हा केला पाहिजे लालसर होऊपर्यंत मी या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे मग अशा प्रकारे तुम्ही महिन्याभराचं देखील करू शकता मी तुम्हाला प्रमाण सांगितलं तीन चमचे भाजलेले जिरे या ठिकाणी घेतलेत आता या तीन चमचे मी कच्चे जिरे टाकणार आहे हा फॉर्म्युला मात्र लक्षात घ्या अर्धा अर्धा म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के अर्धा आणि भाजलेलं जिरं तुम्हाला घ्यायचं तुम्ही खलबत्त्याच्या साहाय्याने किंवा आत्ता हल्ली मिक्सरच्या साहाय्याने तुम्ही हे बारीक करून घ्या अगदी चूर्ण होणार आहे याचं हे जे चूर्ण आहे हेच अत्यंत परिणामकारक चूर्ण आहे मंडळी आणि याने तुमचा शंभर टक्के मूळ प्रॉब्लेम नष्ट होणार आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्या रक्त पडतं तर ते रक्त बरं होईल का तर हो होईल परंतु तुम्हाला वेळ लागेल साधारण दोन महिन्यापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे कोमट पाणी घ्या एका वेळेचा एका व्यक्तीचा उपाय मी तुम्हाला सांगतो एक ग्लासभर कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा हे चूर्ण आपण बनवलेलं टाकायचं आहे आता प्राशन कधी करायचं तुम्हाला घ्यायचं कधी आहे तर रात्री झोपण्याच्या दहा ते पंधरा मिनिट अगोदर तुम्हाला घोट घोट चहासारखं को कोमट असेल तेव्हा हे चूर्ण घ्यायचा आहे याच्यात तुम्ही अजून एक पदार्थ ॲड करू शकता तो देखील सहज हल्ली किराणा मालाच्या दुकानात मिळतो आणि ते आहे सैंदव मीठ जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय दोन प्रकारचं आहे काळं मीठ आणि अशा प्रकारे गुलाबी मीठ कुठलंही घेऊन या दोन्हींचेही फायदे सेम आहेत सैंदव मीठ तुम्हाला पचन संस्थेमध्ये अधिक चांगलं करण्याचं चा काम करत असते आणि म्हणून सैंदव मीठ वापरा असा मी आग्रह करेल त्याने तुम्हाला चव देखील या पेयाची या चूर्णाची चांगली लागणार आहे आणि मग स्वादिष्ट लागल्यावर तुम्ही हा उपाय करणार आहात सलग दोन महिने हा उपाय करा पचन संस्थेचे सगळे विकार तुमचे निघून जातील मूळव्याधीची व्याधी तुमची नष्ट होणार आहे आणि अगदी आयुर्वेदिक खात्रीशीर असल्यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा आहे त्यांचा लठ्ठपणा देखील या उपायानं कमी होतो आणि म्हणूनच अशा प्रकारचा कुठलाही साईड इफेक्ट नसलेला आणि शंभर टक्के खात्रीशीर अत्यंत उपयोग असलेला उपाय नक्की करा अशाच प्रकारच्या उपायांसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी